गुरु महाराजांचा आशीर्वाद लाभासह भाग्यही घालेल साथ। नमस्कार, ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक व ज्योतिष प्रेमींचा मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते। ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात, त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो, त्यामुळे वेळोवेळी आपण त्या प्रभावाचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो। दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे, म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ या वायुतत्वाच्या राशीत गोचरने प्रवेश करतील। त्यांचं हे गोचर मेष राशीच्या जातकांसाठी कसं राहील यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। आज या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण गुरु महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सर्वप्रथम आपण गुरु महाराज आणि त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया। ग्रहांचं भ्रमण आणि त्या माध्यमातून विविध राशींवर होणारा त्यांचा प्रवेश हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। काही ग्रहांचा परिणाम तर दीर्घकाळ होतो, कारण ते एका राशीत दीर्घकाळ विराजमान असतात। त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह म्हणजे गुरु महाराज होय। ते आपल्या ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात। मनुष्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर गुरुग्रहाचं सहकार्य आवश्यक असतं, म्हणजे जन्म, शिक्षण, करिअरच्या माध्यमातून अर्थार्जन, विवाह, धर्म, संतती, भाग्य, धार्मिक आध्यात्मिक विचार अशा विविध गोष्टींनी यशस्वी माणसाचं आयुष्य घडत असतं। या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीचं कारकत्व एकाच ग्रहाकडे आहे, ते म्हणजे गुरु महाराज होय। आता आनंदाची बाब म्हणजे ते निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात जातील। लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं। त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामित्व लाभलेलं आहे। लाभस्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवतं। कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तिथून घडतात। त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहे, म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभस्थानात जाईल, जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल। ही विशेष शुभ बाब 20 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1:22 होणार आहे। त्या दिवशी गुरु महाराज मकर या त्यांच्या नीच राशीतून कुंभ या वायुतत्वाच्या बुद्धिमान राशीत जातील। या दोनही राशी शनी महाराजांच्या आहेत, मात्र मकर आणि कुंभ राशीमध्ये मूलभूत फरक आहे। मकर ही श्रमिक रास मानल्या जाते, तर कुंभ ही बुद्धिमान रास म्हणून ओळखले जाते। ज्ञानाचे कारक ग्रह असल्यामुळे गुरु महाराजांना बुद्धिमान असलेली कुंभरास मानवते, तर मकर रास अजिबात मानवत नाही। अजून एक बाब म्हणजे कुंभराशीनंतर मीन रास येणार आहे, जी गुरु महाराजांची स्वतःची रास आहे। कुंभराशीतून जेव्हा त्यांचं मार्गक्रमण सुरू असतं तेव्हा त्यांना आपल्या घराचे वेद लागतात। स्वराशीकडे जाणारा ग्रह हा कुठेतरी आनंदात असतो की मी फिरून फिरून खूप थकलो आहे, आता मी माझ्या घरी जाणार आहे, त्याचं देखील एक शुभत्व प्राप्त होतं। याशिवाय निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुंभ राशीत गुरु 11वे होतात। ते स्थान गुरु महाराजांना विशेष मानवतं, कारण ते लाभ आणि इच्छापूर्तीचं स्थान आहे। शिवाय गुरु महाराजांचं सगळ्यात मोठं कार्यकत्व काही असेल तर गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे दाता होय। त्यामुळे लाभ आणि इच्छापूर्ती करणं हे त्यांचं नैसर्गिक कार्यकत्व ठरतं। नेमक्या त्याच स्थानात आता गुरु महाराज येतील, त्यामुळे मागील काही काळात समाजात जी एक मरगळ आलेली होती ती आता दूर होऊ शकते। सोबतच आर्थिक बाबींना गती प्राप्त होईल। थोडक्यात गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचे अत्यंत शुभ परिणाम विविध राशींवर होणार आहेत। त्यातल्या त्यात काही राशींसाठी हे राशी परिवर्तन विशेषतः
भाग्योदयाचं प्रगतीचं ठरेल. काही राशींसाठी हे गोचर मोठा आर्थिक लाभ प्राप्त करून देईल, कौटुंबिक लाभ देईल. किंबहुना काही राशी ज्या मागील काही वर्षापासून अत्यंत त्रासात आहेत त्यांच्यासाठी सौख्याचे प्रगतीचे दरवाजे उघडतील. त्यात मेष राशींवर गुरु महाराजांच्या या गोचरचा परिणाम काय पडेल हे बघूया. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांचं गोचर मेष जातकांसाठी अत्यंत लाभदायक आहे, कारण मेष राशीसाठी गुरु महाराज हे भाग्येश आणि व्ययेश आहेत. भाग्येश असलेल्या गुरु महाराजांचं लाभस्थानात आगमन होईल. पत्रिकेतील लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे मानवी मनात ज्या विविध इच्छा असतात, काही व्यक्त असतात तर काही अव्यक्त देखील असतात, त्या पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रह एकदा गोचरीने लाभस्थानात येतात आणि त्यांचं ते कार्य संपन्न करतात, म्हणजे जातकाला लाभ प्राप्त करून देतात, इच्छापूर्ती करून देतात. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास ब्रह्मदेव जेव्हा एखाद्या ग्रहाला एखादं स्थानात पाठवतात तेव्हा ते ग्रहाला सांगून पाठवतात की तुला जातकाची इच्छापूर्ती करायची आहे. अन्यथा गुरु महाराज ज्या स्थानात बसतात त्या स्थानाचा नाश करतात आणि ज्या स्थानावर दृष्टी टाकतात त्या स्थानाची शुभ फळ देतात. मात्र 11व्या स्थानातून गोचर करीत असताना 11व्या स्थानाची देखील ते शुभ फळ देणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. गुरु महाराजांची दृष्टी ही अमृततुल्य मानल्या जाते. पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण 3 दृष्ट्या त्यांना आहेत. म्हणजे पत्रिकेतील 12 स्थानापैकी 4 स्थानं गुरु महाराजांमुळे शुभ होतील. साहजिकच त्याचे शुभ परिणाम मेष जातकांना प्राप्त होतील. मुख्य म्हणजे लाभात वृद्धी होणं, परिश्रमांना योग्य दिशा प्राप्त होऊन त्याच्यातून लाभ प्राप्त होईल. कारण गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय म्हणजे परिश्रमाच्या स्थानावर पडणार आहे, जी परिश्रमातून आर्थिक लाभ सूचित करीत आहे. त्यानंतर त्यांची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. तिचा परिणाम म्हणजे शिक्षणात यश, संततीच्या कर्तृत्वात वाढ किंवा ज्या घरात पाळणा आणण्याची वाट बघितली जात असेल त्यांची इच्छापूर्ती होणं, असे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. याशिवाय गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे आयुष्याचा जोडीदार, व्यावसायिक भागीदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या दृष्टीने देखील शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. गेली काही महिने जोडीदारासोबत तुमचा सातत्याने विसंवाद सुरू होता, त्याचं आता सुसंवादात रूपांतर होईल. एकाच वेळी पंचम आणि सप्तम स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे ज्या प्रेमवीरांना आपल्या प्रेमांचं रूपांतर विवाहात करायचं असेल त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. कारण लाभस्थानातून गुरु महाराज तुमच्या तृतीय, पंचम आणि सप्तम या 3 स्थानांवर दृष्टी टाकत आहे. प्रेमविवाह करण्यासाठी एक इच्छा शक्ती असावी लागते, ती तृतीय स्थानातून व्यक्त होते. तिथे देखील गुरु महाराजांची शुभदृष्टी आहे. एकंदरीत विचार केला असता प्रवासाचे योग निर्माण होणं, कर्तृत्वात वाढ होणं, शिक्षणात यश मिळणं, इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणं, संतती सौख्य प्राप्त होणं, कुटुंबात संततीचं आगमन होणं, उपवर जातकांचे विवाह जुळून येणं, घरात शांतता व सौख्याचं वातावरण वाढणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं, या सर्व बाबी गुरु महाराजांच्या या गोचरमुळे होणार आहे.
ज्याचा मेष जातकांनी पुरापूर लाभ घ्यावा। इथे अजून एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे जेव्हा गुरु महाराजांचं गोचर मीन राशीत होईल, मीन ही गुरु महाराजांची स्वतःची रास आहे, कदाचित म्हणून असेल की त्यांना स्वतःच्या घरी जाण्याची विशेष ओढ लागलेली आहे, त्यामुळे एरवी 13 महिने एका राशीत राहणारे गुरु महाराज अतिचार गतीने 13 एप्रिल 2021 रोजी स्वतःच्या मीन राशीत जातील। थोडक्यात काय, तर आपल्याला हे गोचरमध्ये जे 13 महिने काम करतात ते आता पुढील 6 महिन्यात त्यांचं काम बरोबर पूर्ण करतील आणि पुढच्या प्रवासाला निघतील। ते अतिशय आनंदात आहेत की आपण आपल्या घरी जातोय। नीच राशीतून आता त्यांचा प्रवास संपणार आहे जिथे त्यांना मानवत नव्हतं। आता ते कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत, जी वायुतत्वाची बुद्धिमान रास असली तरी ती शनी महाराजांची रास आहे। गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचं नातं आहे। यानंतर मात्र गुरु महाराजांचा स्वतःच्या घराची ओढ जाण्याची ओढ लागल्यामुळे अतिचार गतीने ते स्वतःच्या राशीत प्रवेश करतील। मधला हा जो कालखंड आहे तो मेष राशीसाठी अनेक दृष्टीने लाभाच्या, भाग्याच्या, इच्छापूर्तीच्या, स्वप्नपूर्तीच्या ठरेल। गेल्या काही दिवसांमध्ये मेष जातकांना भाग्याकडून असहकार्य प्राप्त होत होतं, त्याला छेद देऊन भाग्याचं संपूर्ण सहकार्य मिळवून देणारं असं हे गुरु महाराजांचं गोचर आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत मकर राशीत शनी महाराज त्यांचा नीचभंग करत होते, शनी महाराज तिथेच असून गुरु महाराज राशी परिवर्तन करीत कुंभ राशीत प्रवेश करतील। तसंच पुढील 13 एप्रिल 2022 ते मीन राशीत प्रवेश करतील। त्यानंतर लगेचच म्हणजे 29 एप्रिल 2022 रोजी शनी महाराज देखील राशी परिवर्तन करून मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील। ती एक खूप सुंदर ग्रहस्थिती असेल, त्याच्या परिणामांचा आपण निश्चित विश्लेषण करणार आहोत, कारण गुरु महाराज स्वराशीचे आणि शनी महाराज मूळ त्रिकोण राशीचे, ही एक सुंदर ग्रहस्थिती 2022 एप्रिलमध्ये निर्माण होणार आहे। गेली काही वर्ष, काही दिवस सर्वांनाच जो एक सामूहिक त्रास होता त्या त्रासातून सुटका होऊन एका शुभ स्थितीकडे वाटचाल सुरू होणार आहे। योग्य वेळी त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ नक्कीच देऊ। एकंदरीत मेष राशीसाठी हा अत्यंत उत्तम कालखंड आहे। मेष जातकांनी याचा लाभ घ्यावा, या शुभ काळाची शुभता अजून वाढवण्यासाठी एक छोटा उपाय मेष जातकांनी अवश्य करावा, तो म्हणजे दररोज सकाळी कपाळाला केशरचा टिळा लावावा, जेणेकरून लाभात बसलेला भाग्येश भाग्याने तुमच्या लाभात वृद्धी करत राहील। गुरुपरिवर्तनाच्या मेष ते मीन 12 राशींवर होणारे प्रभाव समजून घेण्यासाठी आपण एकंदरीत 12 व्हिडिओ बनवत आहोत। तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघा, मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तत्पूर्वी लाईक मात्र अवश्य करा। धन्यवाद। शुभम भवतु। जय ज्योतिष। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभम भवतु।